जय मित्रांनो नमस्कार. मित्रांनो बघा, ठाण्याची लिस्ट का आली नाही, कारण इतक्या विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज चालू आहे सर, कारण की 16 तारखेला ग्राउंड आहे आणि ठाण्याची लिस्ट अजून अपडेट का झाली नाही. कारण की विद्यार्थ्यांचं मला 2-3 सर आम्हाला जायलाच 12 तास लागतायत, जर अचानक लिस्ट आली ठाण्याची तर आम्ही कसं पोहोचणार ग्राउंडला. तर प्रिय मित्रांनो, शक्यतोवर आज जर लिस्ट आली तर ठीक, रात्रीपर्यंत, नाहीतर ठाण्याचं ग्राउंड 2-3 दिवस पुढे जाईल, एवढं लक्ष द्या. जास्त 2-3 दिवस बोलतो, 2-3 महिने नाही, घाबरू नको ना दादा. सर्वात पहिले ती एक गोष्ट आहे, 2-3 दिवस पुढे जाईल फक्त जास्त जास्त, कारण की 15 तारखेपर्यंत डॉक्युमेंट चेकिंग चालू आहे. वेट, नागपूरची का लिस्ट आली नाही सर, तर यांची कोल्हापूरची बी सांगितलेली डेट दिलेली 20 तारीख का आली नाही. प्रिय मित्रांनो, तुम्हाला जे कोल्हापूरवाला ना आज 20 तारखेला वेळ आहे, तुमची लिस्ट 16-17 तारखेला अपडेट होऊन जाईल, म्हणजे तुम्हाला कळून जाईल कोणत्या तुमच्या शेड्यूलला आहे ठाण्याची लिस्ट. आज रात्री झाला माझा कॉल झाला आहे, जर आज रात्री जर अपडेट झाली तर तुमचं 100% 16 ग्राउंड होणार आहे. एक दिवस तुम्हाला आधी कळू दे, जर आज अपडेट झाले नाही तर तो 1-2 दिवस पुढे पोस्टपॉन होणार आहे. याच्या पलीकडे जास्त काही नाही. अनुभवी त्या लिस्टमध्ये ठाण्यावाल्यांनी बोललं लिहिलेलं पण होतं की अंदाजित टाइम टेबल, लक्ष द्या, त्यांनी कन्फर्म दिलेला नव्हता. म्हणून कृपया करून मित्रांनो, तुमचे कॉल उचलले जात नाही की या काही काम असतो, म्हणून तुम्हाला आता व्हिडिओ टाकून सांगून देतोय की आज रात्री जर लिस्ट आली ठीक, नाहीतर 2-3 दिवस उद्या, नाहीतर 16 तारीख नाही 17-18 ग्राउंड होईल. याच्या पलीकडे काही नाही, टेन्शन घेऊ नका. राहिले 2-3 दिवस 3-4 दिवस अजून अपडेट आली तर नक्कीच तुम्हाला कळेल मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. जय हिंद.